तिकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीचा द्राक्ष आणि कांदा पिकांना फटका बसला आणि ही सगळी स्थिती पाहायला मिळाली. तर एकीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता चक्क कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. या संदर्भातला रिपोर्ट. पण सत्ता संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांचं शेतकऱ्याकडे लक्ष राहिलं नाही. शेतकरी जगला का मेला काय, हा दिवस उगवलेला आमच्यावर. आत्महत्या करण्याची वेळ आलेली, रात्रंदिवस ते पाणी भरतात. दोन दोन तीन तीन रुपये चेक भेटतोय, 360 रुपये 380 रुपये खिशातून जात आहे. त्या अनुषंगाने हा कांदा जाळण्याची वेळ माझ्या आलेली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत, उद्विग्न झालेले आहेत. आणि त्यातच आपण आता बघतोय की एका शेतकऱ्याने, कृष्णा डोंगरे ह्या शेतकऱ्याचं नाव आहे, याने होळी पेटवलेली आहे. कृष्णा, काय का या तुझ्या व्यथा एवढ्या आल्यात आणि का तू असा पाऊल चालत? गेले 15 दिवसापासून मी एक पत्रिका सोशल माध्यमावर जारी केली होती की कांदे अग्निडाग समारंभ कार्यक्रम ठेवला. ती पत्रिका इतकी व्हायरल झाली का पूर्ण मंत्र संत्र्याच्या टेबल पर्यंत गेलेली असताना सुद्धा, खास करून मुख्यमंत्री साहेबांना या कार्यक्रमाला बोललो होतं. पण सत्ता संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांचं शेतकऱ्याकडे लक्ष राहिलं नाही. शेतकरी जगला का मेला काय, हा दिवस उगवलेला आमच्यावर. माझ्या कांद्याला आतापर्यंत 1.25 लाख रुपये खर्च लागलेला आहे. आणि बाजारात जर गेलो तर मला आखीन घाटा येणार. आज जर तुम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली कांद्याची, तर 2-2, 3-3 रुपये चेक भेटतोय, 360 रुपये 380 रुपये खिशातून जात आहे. त्या अनुषंगाने हा कांदा जाळण्याची वेळ माझ्या आलेली. केंद्र सरकारचं धोदांड आहे, नाफेड. नाफेड हे पूर्णपणे शेतकरी विरोधी संस्था आहे जी ग्राहकासाठी काम करते. एकीकडे शेतकरी तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपलं पीक हे जगवत असतो आणि आता त्याच हाताने कांदा जाळण्याची वेळ आलेली आहे. वर काय माझा जातो आणि कर्ज आलं 1.5 लाख रुपये. मग काय करायचं, तिथे नेऊन तोट्याच येणार आहे ना. पण मग आता जाळलं, आता तर जे हातात येणार होतं ते पण उत्पन्न येणार नाही. काय करते आता, ते तरी आत्मा शांत होईल त्यांच्या वाला असं त्याच्यासाठी जाळले. बरोबर ना, शेतकरी एवढा पैसा टाकतोय त्याला त्याच्यात काहीच भेटत नाहीये. खर्च तरी त्याचा निघाला पाहिजे ना. निदान सरकार किती दिवस असा 2-3 रुपये किलोनी भाव ठेवणार आहे. आत्महत्या करण्याची वेळ आलेली, रात्रंदिवस ते पाणी भरतात, कोणत्या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही, पण त्यांच्या जीवाचं रान करतात ते. खूप वाईट दिवस हल्ले शेतकऱ्यावरती. सरकारने आत्महत्या करायचा विषय आणले, 1.5 एकर कांदे जाळलेत. त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे ना. आज सणाचा दिवस लोक पुरणपोळ्या करतायत, आम्ही आमचे स्वतःचे कांदे उपटून जाळामध्ये टाकू राहिलो. त्याच्यावर काही निर्णय घ्यायला पाहिजे शेतकऱ्याबद्दल. काय अपेक्षा आहे, काय अपेक्षा आहे, जे पिकवतोय त्याच्याबद्दल काहीतरी भाव द्यावा. एकीकडे हाताने स्वतः पिकवलेला कांदा ह्या इथे त्याला अग्निडाग देत आहेत, कांद्याला भावच नाहीये. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण कांदा, आपण बघतोय जिथे जिथे नजर जाईल, हा 1.5 एकरवरचा सगळा कांदा या शेतकऱ्यांनी जाळून टाकलेला आहे. कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मातुल, ठाणे, येवला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.